मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक, शनिवारी होणार समाज अभ्यासकांचे मंथन, निर्णायक आंदोलनाची दिशा ठरणार मधुरम बँकेट हॉलमध्ये क्रांती मोर्चाचा कुंभ। मराठा समाजाच्या पुढील आंदोलनाची दिशा काय असा प्रश्न प्रत्येक मराठा समाज बांधवाच्या मनात आहे। या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मराठा समाजातील समाज अभ्यासक, विचारवंत, कायदेतज्ञ, जाणकार यांची राज्यस्तरीय मंथन बैठक शनिवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी होते। या बैठकीत समाजाच्या मनातील भावना जाणून पुढील आंदोलनाची निर्णायक दिशा ठरवली जाणार आहे असे मराठी क्रांती मोर्चानं कळवलंय। राज्य सरकारने ज्या मराठा समाजाच्या संदर्भात मोठमोठ्या घोषणा केलेल्या आहेत त्या घोषणा अतिशय पोकळ आहेत आणि जो EWS मराठा समाजावर लादण्याचा प्रयत्न राज्य सरकार करतो आहे हा मराठ्यांना मान्य नाही। EBC हेच आम्हाला मान्य आहेत आणि ह्याच संदर्भामध्ये शनिवारच्या बैठकीमध्ये राज्याचे सर्व समन्वयक एकत्र येऊन पुढील दिशा या ठिकाणी ठरवणार आहेत। सकल मराठा क्रांती मोर्चाची पुढील दिशा ठरवण्यासाठी नाशिकमध्ये 26 तारखेला शनिवारी राज्यव्यापी बैठकीचं आयोजन केलेलं आहे। सर्व महाराष्ट्रातील समाज बांधवांना, प्रत्येक जिल्ह्यातील समाज बांधवांना आम्ही नाशिक जिल्हा सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आवाहन करतोय की या ठिकाणी आपण सर्वांनी नाशिकला यावं, समाजाला पुढची दिशा काय असेल, समाजाने पुढचं काय आंदोलन करावं या संदर्भामध्ये अनेक तज्ज्ञ व्यक्तींचं, वकिलांचं मार्गदर्शन या ठिकाणी घेऊन पुढील रणनीती ठरवण्यासाठी नाशिक या ठिकाणी राज्यव्यापी बैठकीचं आयोजन केलं आहे। मराठा क्रांती मोर्चा राज्यस्तरीय बैठक नाशिकमध्ये होत असून या बैठकीला राज्यातून सर्व जिल्ह्यातून सर्व मराठा समाज बांधवांना आवाहन करण्यात येते की आपण या बैठकीला आवर्जून उपस्थित राहू।